अमेरिकेत कोलोराडो इथं वॉलमार्टमध्ये गोळीबार, किमान 3 ठार, अनेक जखमी. मॅनहॅटन इथं हॅलोवीन उत्सवाच्या वेळी नागरिकांना ट्रकनं चिरडणाऱ्या आरोपीनं गुन्हा केला कबूल. चहार औष्णिक विद्युत केंद्रात झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 30 100 जास्त जखमी. राष्ट्रीय कृषी विकास योजनेला 3 मुदतवाढ देण्याचा केंद्राचा निर्णय. लोकप्रतिनिधींच्या विरोधातले खटले जलदगतीनं निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापण्याची केंद्र सरकारची तयारी. अक्षरधाम मंदिराच्या रौप्य महोत्सवी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये. ज्येष्ठ मुत्सद्दी अजय विसरिया यांची पाकिस्तानातले भारतीय उच्चायुक्त म्हणून नेमणूक. इमारतींच्या गच्चीवर उपाहारगृहांना परवानगी देणारं सुधारित रूफटॉप धोरण मुंबई महापालिकेनं केलं जाहीर. विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 93 तर अनुदानित सिलेंडरच्या दरात 4.5 वाढ. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कृषी पंपाचं थकीत वीज बिल भरण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ. कालच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 53 विजय. महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला हरवून भारतीय संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश. आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी.